काही परुळेकर वसाहतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. याबरोबरच एमआयडीसी देखील कडकडीत बंद ठेवण्यात आली. यासह कॉम्रेड नरसाई आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध 7 वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधीनगर, कमटमनगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत आदी परिसरातील कारखाने कडकडीत बंद ठेवून कामगार भारत बंद, सोलापूर बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये 25,000 यंत्रमाग कामगार, 65,000 बीडी कामगार, 25,000 असंघटित कामगार, 5,000 बांधकाम कामगार, अन्य छोट्या मोठ्या व्यवसायातील कामगार असे 1.5 लाख कामगार सहभाग नोंदवून बंद यशस्वी केला. तालुका दक्षिण सोलापूर कुंभारी येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहत 100% बंद पाळायला गेला. या वसाहतीतील विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, छोटे मोठे दुकानदार, रिक्षा, सिटी बस आदी व्यवस्था ठप्प करून 50,000 कामगार बंद यशस्वी केला. या सर्व लढाऊ कष्टकरी, कामगार, कर्मचारी, छोटे मोठे उद्योजक, व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते आदींनी केंद्र सरकारच्या जनता विरोधी धोरणांचा धिक्कार केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं क्रांतिकारी शुभेच्छांसह अभिनंदन करण्यात आलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली सी2 संलग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन, लाल बावटा विडी कामगार युनियन, लाल बावटा असंघटित कामगार युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, अखिल भारतीय किसान सभा, DYFI, SFI, लाल बावटा दिव्यांग संघटना, लाल बावटा बांधकाम कामगार युनियन, लाल बावटा आशा वर्कर्स युनियन आदी संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून अक्कलकोट रोड, MIDC, गांधीनगर, कमटमनगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत या परिसरात लाल झेंडे हाती घेऊन प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन बंदचं त्यांनी आवाहन केलं. आणि या दरम्यान पोलिसांचे गस्त पथक आणि ताफा कार्यकर्त्यांचा पाठलाग करत रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांवर दडपशाही करत बळजबरीने झेंडे हिसकावून घेण्यात आले. कामगारांवर दबाव आणण्यात आला. तरीही कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत बंदमध्ये कामगारांनी सामील केलं. आडम मास्तर येताच पोलिसांचा बंदोबस्त वाढला. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आडम मास्तरांना घेरलं. कामगारांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तात्काळ सर्व माकपचे कार्यकर्ते यंत्रमागधारक संघ कार्यालय येथे जमा होऊन तब्बल 1 तासभर कार्यकर्त्यांनी गगनभेदी आवाजामध्ये घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला. पोलिसांच्या दडपशाहीचा देखील या प्रसंगी निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे कॉम्रेड आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत यंत्रमाग धारक संघ कार्यालय ते थेट पोलीस ठाणे गाठले. या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.